नमस्कार माझ्या बाल मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण मराठीमध्ये काय पाहिलं होतं आठवतं? अगदी बरोबर, नाम म्हणजे काय? पण तुम्ही सांगू शकाल का रे, नाम कशाला म्हणतात, काय पाहिलं आपण? तर एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात. बरोबर आहे ना? आपण नामाचे प्रकार पाहिले, मग भाववाचक नाम असेल, सामान्य नाम आहे यांसारखे, किंवा विशेष नाम आहे, असे काही प्रकार अभ्यासले. आज आपण शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या शब्दांच्या जातीपैकी विकारी शब्दांमधली पुढची जात आहे सर्वनाम. आता पहा, सर्वनाम कशाला म्हणतात हे पाहण्यासाठी तुम्हाला इथे दोन उतारे मी दिलेले आहेत, किंवा दोन समास दिलेले आहेत. त्यातल्या पहिल्या समासाचं वाचन आधी आपण करूया. पहा या ठिकाणी काय म्हटलंय, पहा सर्वांना दिसतंय ना. पहिला जो समास आहे तो आधी पहा की सुनील चांगला मुलगा आहे, सुनील इयत्ता 5वीत आहे, सुनील दररोज शाळेत जातो, सुनील नियमित अभ्यास करतो, शरद हा सुनीलचा मित्र आहे, सुनीलने भाजी खरेदी केली. मग आता इथे हे वाक्य किंवा हा जो परिचय तुम्ही वाचलेला आहे, तुम्हाला काय जाणवतं रे यामध्ये? म्हणजे ऐकायला योग्य वाटतं का? किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा काय काय जाणवतं इथे? अगदी बरोबर, की सुनील 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 हे सारखा तोच तो शब्द आलेला आहे. मग या परिच्छेदामध्ये मग सुनील हे काय आहे? तर ते एका मुलाचं ठेवलेलं नाव आहे, म्हणजे ते विशेष नाम आहे. मग आता पहिल्या वाक्यातले आपण आधी नामे पाहूया. पहा, सुनील चांगला मुलगा आहे. मग यातले मला नामे सांगा बरे. सुनील आणि मुलगा, म्हणजे पहा सुनील हे या ठिकाणी एक नाम आहे आणि मुलगा हे सुद्धा नाम आहे. पहा दुसरं वाक्य. पहा, सुनील इयत्ता 5वीत आहे. इथले नामे सांगा, सुनील इयत्ता आणि 5वी हे तीन नामे या वाक्यात आले. चौथं, दुसरं, तिसरं वाक्य पहा, सुनील दररोज शाळेत जातो. मग इथलं नाम काय पहा, सुनील आणि शाळा हे नाम आहे. सुनील नियमित अभ्यास करतो. मग इथे नाम काय आहे? तर इथे नाम आहे सुनील आणि अभ्यास हे सुद्धा नाम आहे. शरद हा सुनीलचा मित्र आहे. शरद आणि सुनील मित्र हे सुद्धा नाम आहे. सुनीलने भाजी खरेदी केली. इथले नामे पहा, सुनील आणि भाजी हे नामे या ठिकाणी आलेले आहे. आता यापैकी जे महत्वाचं नाम आहे सुनील, कारण पूर्ण परिच्छेदामध्ये माहिती सुनील या नावाची आहे किंवा सुनील या मुलाची आहे. मग आता दुसरा परिच्छेद पहा, सुनील चांगला मुलगा आहे. मग आता इथलं नाम तुम्ही पाहिलं सुनील आणि मुलगा, तो इयत्ता 5वीत शिकतो. इथे तो या शब्द आपण पाहूया. तो दररोज शाळेत जातो. तो नियमित अभ्यास करतो. शरद हा त्याचा मित्र आहे. त्याने भाजी खरेदी केली. आता हे जे दोन परिच्छेद आहे, या दोन परिच्छेदांमध्ये तुम्हाला झालेला बदल काय दिसतो शब्दांमध्ये? पहा की पहिल्या परिच्छेदामध्ये वापरलेले शब्द आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये वापरलेले जे शब्द आहेत यांच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो? अगदी बरोबर आहे. तर पहिल्या परिच्छेदामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये सुनील या नावाचा किंवा या नामाचा आपण वापर केला होता, परंतु दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण काय केले की सुनील हे जे नाम आहे या सुनील नामा ऐवजी काय केले आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये, सुनील नामा ऐवजी दुसऱ्या शब्दाचा वापर केला. म्हणजे सुनील या नामाच्या जागेवरती दुसरा शब्द वापरला. पण जेव्हा दुसरा शब्द वापरला तेव्हा त्या वाक्यामध्ये काही बदल झाला का? म्हणजे वाक्याचा जो अर्थ आहे या वाक्याच्या अर्थामध्ये काही बदल झाला का? जसं की आपण पहा, सुनील इयत्ता 5वीत आहे.
तो इयत्ता पाचवीत आहे. काही बदल झाला का? कुठलाही बदल हो अर्थ बदलत नाही. म्हणजेच दुसऱ्या वाक्यामध्ये सुनील या नामा ऐवजी आपण काय केला? तो हा शब्द वापरला. तिसरं वाक्य पहा, सुनील दररोज शाळेत जातो. मग सुनील या नामाऐवजी इथे सुद्धा आपण काय केले? तो हा शब्द वापरला. तो दररोज शाळेत जातो. सुनील नियमित अभ्यास करतो. सुनील ऐवजी काय वापरले पहा? तो नियमित अभ्यास करतो. शरद हा सुनीलचा मित्र आहे. शरद हा त्याचा मित्र आहे. त्याचा म्हणजे कोणाचा? सुनीलचा. सुनील हे काय होतं? नाम होतं. या नामा ऐवजी तुम्ही काय वापरला शब्द? त्याचा. त्याने भाजी खरेदी केली. त्याने म्हणजे कोणी? सुनीलने. मग इथे सुद्धा सुनील या नामा ऐवजी तुम्ही त्याने हा शब्द वापरला. म्हणजेच याचा अर्थ व्याकरणामध्ये पहा की एखाद्या नामाची माहिती सांगत असताना आपण काय करतो की ते जे नाम आहे ते पुन्हा पुन्हा वापरत नाही. मग ते पुन्हा पुन्हा न वापरता त्याच्या ऐवजी काही शब्दांचा वापर करतो. या शब्दालाच काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. मग लक्षात आलं तुम्हाला सर्वनाम कशाला म्हणायचं? तर पहा, नामाबद्दल जे शब्द येतात त्या शब्दांना आपण सर्वनाम म्हणतो. मग सहज तुम्ही बोलताना एखाद्याची माहिती सांगता पहा. आता मी सुद्धा पहा काय म्हटलं? सहज तुम्ही बोलताना. मग तुम्ही हा शब्द मी वापरला. तुम्ही हा शब्द मी कोणत्या नामाऐवजी वापरला? तर तुम्ही मुले, म्हणजे मुले या नामाऐवजी मी काय म्हटलं? तुम्ही सर्व. आहे की नाही? मराठीमध्ये बोलत असताना बऱ्याच वेळा आपण एखाद्या नामाची माहिती सांगत असताना किंवा बोलताना नामाबद्दल काही शब्द वापरतो. त्या शब्दांनाच काय म्हणायचं? सर्वनाम असे म्हणतात. मग असे अनेक प्रकारची सर्वनामे आपल्याला आपण बोलताना वापरतो. मग अशी सर्वनामे कोणती? तर साधारणतः पहा, मी, आम्ही, तू, तुम्ही, त्याने, तिला, तो, ती, ते, हा, ही, हे, किंवा आपण, स्वतः, काय, कोण, जे, अशा अनेक सर्वनामे या ठिकाणी आपण वापरत असतो. मग पाचवी मध्ये तुम्हाला काय आहे की एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये आलेले नामे ओळखायला सांगितले जातात. किंवा एखादं वाक्य देऊन त्यामध्ये योग्य नामाचा वापर करायला सांगितला जातो. पण नाम म्हणजे काय तुम्हाला कळलं? पुन्हा पहा, नामाबद्दल किंवा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. लक्षात राहील. मग आता यावर दिलेला जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय तुम्हाला सोडवता येईल. अगदी साधं आहे. नामाच्या जागेवर जे शब्द येतात त्यांना आपण सर्वनाम म्हणतो. जसे आपण नामाचे प्रकार पाहिले तसे सर्वनामाचे सुद्धा प्रकार आहेत. पण हे प्रकार तुम्ही सहावीला गेल्यानंतर पाहणार आहात. समजलं तुम्हाला सर्वनाम म्हणजे काय? धन्यवाद.